आमच्या देशातला डिफेन्स पार्टनर मग तो पब्लिक सेक्टरचा असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरचा असेल याच्याबरोबर टाय अप करून मॅन्युफॅक्चरिंग युनिट इथं उभारा आणि ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी करा आणि आमच्या मॅनपॉवरला ट्रेन करा. म्हणजे सुरुवातीचा पिरियड एकदा ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्ब झाली तर मॅन्युफॅक्चरिंग भारतातच होईल आणि त्याच्या माध्यमातून डिफेन्स इंडस्ट्रीला ताकद मिळणार, रोजगार वाढणार आणि आपली परकीय चलन मोठ्या प्रमाणात बचत होणार. त्याच्यामुळे मी उत्तर महाराष्ट्राचा प्रतिनिधी आहे आणि कुठलंही फायटर एअरक्राफ्ट असेल, हेलिकॉप्टर असेल, ह्या भारतात जर कधी नवीन युनिट बसवायचं असेल म्हणजे पब्लिक सेक्टरमधनं असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमधनं असेल तर सगळ्यात पहिल्या प्राधान्य नाशिकच्या एचएलला दिलं जाईल आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या माध्यमातनं त्या स्ट्रॅटेजिक पार्टनरला जो आपला असेल इंडियन प्रायव्हेट किंवा पब्लिक सेक्टर त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल डिफेन्स इकोसिस्टीम डेव्हलप करणं. कारण तो बेसिकली सिस्टीम इंटिग्रेटर आहे. डिफेन्स पीएसयूनाही सांगितलं आहे किमान 40% आउटसोर्सिंग करायचं ते एमएसएमईना द्यायचं, एसएमईना द्यायचं आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला डिफेन्स क्लस्टर डेव्हलप करतात. त्याच्यामुळे भविष्यात एचएलला काम मिळणार नाही असं काही होणार नक्की. पुढे काय झालं किंवा त्यांना काय अडचण येते? प्रायव्हेट सेक्टर 1999 जरी त्यांच्यासाठी दरवाजे उघडे केले असतील पण प्रायव्हेट सेक्टर असा डेव्हलप झालेला नाही आणि म्हणून या 3 वर्षात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली डिफेन्समध्ये आमूलाग्र बदल झाला. डिफेन्स इंडस्ट्रीयल लायसनिंग पॉलिसी याच्यात फार बदल केले. आता ऑनलाईन लायसनिंग मिळेल, 15 दिवसाच्या आत मिळायला पाहिजे आणि ती जी मॅन्युफॅक्चरिंग लिस्ट होती ती बरेचसे सुधारण करून टाकली त्याने करून ज्याला कोणालाही डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करायचं असेल, एक्सपोर्ट करायचं असेल त्याला अडचण येणार नाही आणि म्हणून त्याच्या माध्यमातून अनेक प्रायव्हेट स्टेक होल्डर पुढे येत आहे. आणि म्हणून असं युनिट जर कधी नाशिकमध्ये कोणत्या इंडस्ट्रीयल हाऊसला सुरू करायचं असेल तर उत्तर महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून त्यांना सगळी मदत आम्ही करणार. अशा पद्धतीचं डिफेन्स मंत्रालयात वातावरणही आहे आणि पॉलिसीजमध्ये आपला अवलंबन करणार. Yeah.